संत कबीर। संत कबीर यांचा जन्म 15व्या शताब्दीतील एका मुस्लिम कुटुंबात झाला। त्यांचे मूळ गाव वाराणसी हे होते। त्यांनी आपला अधिकतर वेळ फरीदाबाद या शहरात घातला। त्यांच्या जीवनावर संत रामानंद यांचा फार प्रभाव होता। संत कबीर हे आपल्या स्पष्ट व प्रखर मताबद्दल जाणले जात। संत कबीर यांनी हिंदू व मुस्लिम या दोन्ही मार्मिक विषयावर एकदम स्पष्ट मत व्यक्त केले आहे। संत कबीर हे लोकगीत व लोकभाषेत बोलत असत। संत कबीर हे गीतकार, संगीतकार व गायक होते। संत कबीर यांनी अनेक लोकांची व माणसांची जीवने सार्थकाकडे नेली आहे। संत कबीर यांच्या श्लोकांचे मार्मिक अर्थ हे जनकल्याणासाठी होते। रात गवाई सोयकर, दिवस गवाए खाय, हीरा जन्म अनमोल था, कौडी बदल जाय। संत कबीर म्हणतात, माणसाचा जन्म हा अमूल्य आहे, तो एका हिऱ्याप्रमाणे प्रकाशित असायला पाहिजे। माणसाने आपला जन्म हा नुसता खाण्यापिण्यात नाही गमावला पाहिजे, त्याच्यासमोर प्रबल असं ध्येय असलं पाहिजे। कहता हू कहित जाता हू, मैं नहीं गवार, बैरागी गिरही कहा, कामी वार न पार। संत कबीर सांगतात की मी सांगतच आहे आणि सांगतच राहणार, आपणच मूर्ख लोक आहे की जे लक्ष देत नाही की कामुक मनुष्य हा जर गृहस्थाच्या वेशात असला व संन्यासाच्या वेशात असला, कोणत्याही वेशात असला, तरी त्याचा उद्धार होऊ शकत नाही।